हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेनेचा सर्वसामान्य जनतेला अडचणीच्या वेळी एक आधार होता व सर्वत्र एक दबदबा होता। शाखा ह्या न्यायालय होती, अशा ह्या शाखांचं महत्त्व आज देखील अबाधित राखलं गेलं पाहिजे। आज देखील अडचणीच्या वेळी शिवसेनाच आधार देणारी कशी वाटते याबाबत यशोधन वर्तकजी विचारवंत काय म्हणतात ते ऐका। निखिल वागळे त्याच्यामध्ये निखिल असं म्हणतोय की हे सरकार खूप निभळट आहे आणि हे सरकार जर असंच राहिलं तर पुन्हा ते सत्तेमध्ये येतील, ते म्हणजे भाजप। निखिल वागळेचं आणि शिवसेनेचं किती प्रेमाचं नातं आहे हे मी तुम्हाला सांगायला नको किंवा निखिल वागळेंचं आणखीन उद्धव ठाकरेंचं, पण तरी निखिल वागळेच्या ह्या सूचनेमागे जो छुपा मेसेज आहे तो असा आहे की तुम्ही सावरा स्वतःला, ते परत यायला नकोत। हा एक भाग झाला, निभळट आहे का काय आहे का काय सी एक युती किंवा एका आघाडी तिला स्वतःची एक लिमिटेशन्स आहेत, पण आता थोडंसं होतंय असं, म्हणजे मला पण असं एक सामान्य माणूसच वाटायला लागतंय की थोडंसं हे सरकार कमी पडतंय काही ॲक्शन घ्यायला, किंवा कदाचित काम करत असतील काही ॲक्शन घेत असतील पण आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाही। तर विविध त्या संपर्कातल्या लोकांनी किंवा त्या प्रकारच्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं। दुसरं मला इंटरनेटवर एक महत्त्वाची गोष्ट दिसते की तीन पक्षांचा मिळून जरी सरकार झालं आणि नेते मंडळांची आपापसामध्ये जरी सौजन्याचे संबंध असले तरी खालच्या पक्षसमर्थकांमध्ये फारसं चांगलं आहे असं वाटत नाही। कारण मला असं लक्षात येतं, मी बघत असतो सोशल मीडियावर की उद्धव ठाकरेंवर एखादी थोडीशी टीका करणारी पोस्ट आली तर राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्याच्यावर नकळत हळूहळू टोमणे मारतात, जोरात नाही मारत पहिल्यासारखी की त्यांनी भाजपवाल्यांना उपयोग कुठली, पण टोमणे मारतात। किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बऱ्या शिवसैनिक आणि तत्सम लोकांचं फार चांगलं मत नाही। काँग्रेस म्हणजे काँग्रेसचं स्वतःची एक चाल आहे हत्तीच्या चालीसारखी, त्यांचं आणखीनच काहीतरी वेगळं चालू असतं आणि छोट्या मोठे जे पक्ष किंवा माझ्यासारखे लोक आहेत जे कुठल्या पक्षाचं नाही पण तरीही ज्यांना भाजप फारसं आवडत नाही अशा लोकांचं पण थोडंसं वेगळं एक सूर लागलेला असतो। मला असं म्हणायचं आहे ना की कधी ना कधीतरी आपल्याला ना हे ठरवायला लागेल की मी आता सोपं उदाहरण सांगतो की मी दुकानामध्ये गेलो मला थम्सअप घ्यायचं तर मी त्याला भाई थम्सअप देणार, तर कधीतरी असं थम्सअप संपलं असं, थम्सअप इज व्हेरी पॉप्युलर ड्रिंक आपल्याकडे, तो म्हणतो सर थम्सअप नाही आहे और क्या दू, कोका कोला पेप्सी क्या क्या म्हणजे कोक दू पेप्सी दू। आता कोक आणि पेप्सी किती छान असले जगातली नंबर वन ड्रिंक असले तरी शेवटी थम्सअप ते थम्सअप, थम्सअपची सर कोक आणि पेप्सीला येत नाही, पण तरीसुद्धा आपण मनामध्ये एक चॉईस करून ठेवलं असं किंवा मी एकदर आयदर कोक पिणार किंवा मी लिमका पिणार किंवा मी हे पिणार काय ते। आता तुम्हाला माहिती एक देवनारला ड्युक्स नावाची कंपनी होती, त्यामध्ये ड्युक्सचं लेमोनेड नावाचं एक सुंदर लेमन ड्रिंक मिळायचं आणि लिमका पण मिळायचं, पण कालांतराने आता लेमोनेड जवळपास दिसेना असं झालं की माझा मुलगा परवा एक लेमोनेडची बाटली कुठून तरी शोधून आला आणि तो म्हणाला बाबा 5 वर्ष 7 वर्षाने मी लेमोनेड पाहिले त्यामुळे असं ना एखादा खजिना मिळवण्याची झडप घातली आणि ती बाटली ताब्यामध्ये घेतली। तर हा आपला चॉईस असतो, पण हा आपला चॉईस प्रत्येक वेळीच आपल्याला चॉईस मिळतो तसं नाही आणि तो चॉईस मिळत नाही तेव्हा आपण चॉईस नंबर टूचा विचार करतो। तसंच आपल्याला सगळ्या मित्रांना समविचारी लोकांना असं करायला हवं थोडंसं की आपल्याला चॉईस टूचा पण विचार करायला पाहिजे की शिवसेना नाही आवडत तर मग चॉईस टू काय, किंवा मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मी राष्ट्रवादी हा माझा पहिला पक्ष आहे, पण मग राष्ट्रवादी नसेल तर आत्ता सध्या माझा एम काय असायला पाहिजे, तर भाजप नको बाबा हा माझा एम असायला पाहिजे ना, मग त्याच्याकरता मग दुसरा चॉईस काय, काँग्रेस राष्ट्रवादी काय आहे, म्हणजे मी त्यांच्या अगदी प्रेमात नाही पडलो तरी मी त्यांच्याशी थोडंसं जुळवून घेत आहे घेऊ शकतो का। कारण कसं आहे ना इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा रीच हल्ली एवढा झालेला आहे की सोशल मीडिया इंटरनेटनं हल्ली ट्रेंड ठरवायला लागलेलं आहे आणि निखिल किंवा तत्सम लोक जे अडून अडून सांगतात तर ह्या ट्रेनविषयी सांगतात की भाई ट्रेन बदलतोय तुम्ही आता नीट राहायला पाहिजे। शिवसेना बाळासाहेबांनी शिवसेना उभा केली, मी स्वतः
वेगळ्या कुटुंबामध्ये वाढलेलं आहे. माझ्या कुटुंब माझे वडील काँग्रेस विचारसरणीचे, माझी आजी सावरकरवादी, आई थोडीशी शिकागोवाली. आमच्या घरामध्ये शिवसेना कधी नव्हती. म्हणजे माझ्या लहानपणी काय आत्तापर्यंत मला अगदी 95-96 ते अगदी 2000 पर्यंत लोक असं म्हणताना मी अगदी शिवसेनांना थोडेसे ते मवाली टाईपची लोक असतात. असं शिवसेनेचं एम आहे की पांढरपेशी लोकांना शिवसेना नको असते, म्हणजे त्यांना एक वेळ राष्ट्रवादी वगैरे असं चालतं म्हणजे शिवसेना नको असं उगाच आपण करून घेतो. म्हणजे माझ्या लहानपणी शिवसेनेचं तुम्हाला सांगतो, म्हणजे शिवसेनाचा सगळ्यात पहिला मला लक्षात आला जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. नको कोल्ह्यांची कोल्हेपुळी, नको कावळ्यांचा गवगवा, विधानसभेवर फडकवा शिवसेनेचा बघवा. त्यावेळची मी हे 86-85 गोष्ट करतो, त्याच्या आधीचीच थोडीशी. त्यावेळेला जेव्हा शिवसेनेने विधान म्हणजे आपल्या इकडे आमदारकीची निवडणूक लढवली होती तेव्हा हे, तर शिवसेना तेव्हापासून अरे वा हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यातली गेयता, त्यातली कलात्मकता किंवा त्यातली क्रिएटिव्हिटी माझ्या लक्षात आली होती. त्याच्यानंतर मी थोडंसं शिवसेना म्हणजे असं, म्हणजे त्या काळी ना असा डेरिंग पार टेरर माणूस, म्हणजे असं शिवसेना म्हटलं लोक घाबरायचे. खरंच म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की काँग्रेसवाले जरी सत्तेत असले तरी शिवसेनेची एक भीती होती की शिवसैनिक म्हणल्यानंतर लोक होते आमच्याकडे अशी गुंडा म्हणून मी शिवसैनिक आहे असं सांगायचे. बाळासाहेब ठाकरेंचं वगैरे असं छत्रपती शिवाजी महाराज आणि दाढी वगैरे वाढवून ते सगळं स्टाईलवाद होतं सगळं. पण शिवसेना ही तेव्हा शिवसेना होते. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं की आमच्याकडे तेव्हा ना आत्ताच उभे ते शिवसेनेचे किल्ले, ते ऑफिसेस बघताना तसा प्रकार नव्हता. एका छोट्याशा टपरी वाईज अशा 200 square feet जागेमध्ये शिवसेनेची शाखा असायची. मला वर्तनगरची शाखा नाल्याच्या बाजूला होती आणि त्या शाखेमध्ये शाखा प्रमुख बसलेला असायचा. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुठल्याही सरकारी कर्म ह्याच्यासमोर जेवढी गर्दी नसेल लोकांची, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गर्दी शिवसेना शाखेसमोर दिसायची. असे गोर गरीब असे असे कसे दुमरून हातपाय करून बसलेले असायचे की तो शाखा प्रमुख यायचा. बरं, आत्ता तुम्ही असा विचार करू शकता का की एखादा असा न्यायनिवाडा करू शकणारा, दरबार चालवू शकणारा माणूस नोकरी करतोय? पण आमचा जो शाखा प्रमुख बाळागावकर होता बहुतेक, तर बाळागावकर वगैरे असं थर्डशिफ्ट वगैरे करून यायचा. मग तो थर्डशिफ्ट करून घरी यायचा, सकाळी 2-3 तास झोपायचा आणि मग तोंडावर पाणी मारून काहीतरी पोटामध्ये ढकलून तो शाखेमध्ये हजर व्हायचा आणि सगळे असे गाडीवाले असे लोक त्या बाजूला पाहिजे. आणि बाळागावकर म्हणजे असा काही धिप्पाळ संभाजी महाराज वगैरे आठवण्याचा किरकोळ माणूस होता असा बारीकसा. आणि असा काही तो असा टेरर पण नव्हता, पण तो शाखा प्रमुख होता आणि त्याच्या शब्दाला मान होता. आणि छोट्या मोठ्या कुरबुरी, फॅमिलीतल्या कुरबुरी, नवरा त्रास देतो, मुलगा त्रास देतो, सून त्रास देते, हे घराबाहेर काढलं, भाडेकरू त्रास देतो किंवा घरमालक त्रास देतोय, आजूबाजूला मवाली करतात वगैरे, अशी छोटी मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा शिवसेना शाखेमध्ये. पोलीस स्टेशनला लोक जायची नाहीत तेव्हा मला आठवत आहे शिवसेना शाखेमध्ये निकाल लागायचा आणि त्या शिवसेना शाखेमधला जो शाखा प्रमुख आहे त्या शाखा प्रमुखाच्या शब्दाला तेवढं वजन होतं की त्यांनी सांगितलं नाही बस हे असं. मग मी बाळागावकरला नाही बस असं बाळा असं खांद्यावर वाटून बस म्हणायचा आणि ते बंद व्हायचं. अशी शिवसेना. आणि त्या काळी पांढरपेशी काही म्हणत ते कितीही काय करून नाव नाकं मोडलोत, पण शिवसेना लोकांच्या घराघरात गेलेली होती. बाळ ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरे झालेला होता तेव्हा, लोक त्याला असं बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली होती. आणि ती शिवसेना लोकांना अजूनही आठवते. म्हणजे मी सांगतो की आत्तासुद्धा मला रिसेंटली एका भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याने तो असंच काय बोलतो तसंच काय बोलतो, मोदींना बोलतो असं दोन चार शब्द ऐकवले होते. पण त्याला पण माहिती नाही आणि मला पण माहिती नाही. मी 10वीमध्ये होतो तेव्हा, 9वी 10वीमध्ये आम्ही ठाण्यामध्ये शाळेमध्ये जायचो आणि त्याची मुलगी आमच्याबरोबर होती शाळेमध्ये जायला, तिला आठवत असेल तर ती आमच्याबरोबर शाळेमध्ये जायला येते. आणि काही दोन मतीन मवाली ना तिला दररोज तिथे असे त्या गावदेवी मैदानाची इथे असे तिथून आम्ही चालत येतो तिकडे अडवायचे आणि काही बाई बोलायचे तेव्हा काही अंगाला हात वगैरे लावायचे, कोणाची डेअरिंग नव्हती. तसं तशी परिस्थिती बरी होती की आत्तासारखं अगदी सगळ्यांनी कमरेचं सोडलेलं नव्हतं, तर तिला ते थोडंसं असं धाकधपट किंवा असं थोडंसं ते चालायचं म्हणजे तिच्याजवळ येऊन वगैरे बोलून असं काहीतरी बोलायचे, तिच्याबरोबर जायचे. आणि ती अशी भावरून गेली होती आणि आम्ही दोघं मुलं आणि आमच्याबरोबर ती मुलगी अशा तिघी नेहमी शाळेत जायचो आणखीन पण 2-4 मुलं होती. तर
काय करायचं बरं. घरामध्ये सांगितलं ना तर तेव्हा पालक लगेच पोलीस स्टेशनला तक्रार कर वगैरे अशी पद्धत नव्हती. पालक मुलींना ओरडायचे किंवा मुलींच्या शिक्षणाला प्रॉब्लेम व्हायचा. अगदी 86 गोष्ट सांगतोय, फार जुनी नाही, म्हणजे 30-35 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वीची. तर काय करायचं, मी नाव घेऊन सांगतो, आता मुलीचं नाही पण तुम्हाला सांगतो की आम्ही 7 नंबर 8 नंबर 9 नंबर ते मी 6 नंबर 7 नंबर असे ते माडाच्या बिल्डिंगमध्ये राहायचो. तेव्हा तिथे 8 नंबरमध्ये नाईक कुटुंब होतं, नाईक कुटुंब, त्याच्यामध्ये जगदीश नाईक नावाचा मुलगा होता त्यांच्या. वर्तननगरची जी मुलं आहेत त्यांना जगदीश नाईक चांगला वाटत होतं. शिवाजीनगर तेव्हा नुकतंच झालं होतं आणि तो शिवाजीनगरचा शाखा प्रमुख होता. तर तो म्हणजे आमची चांगली होती नाईक कुटुंबाची, तिथे सगळे नाईक चांगले होते आणि अतिशय सज्जन मुलं होती. म्हणजे जगदीश नाईक हा शिवसैनिक असला तरी असा उंचपूर, असा थिप्पाड आणि असा मस्त मुलगा होता जगदीश नाईक. तर माझ्या आई वडील यांच्याशी त्यांना आमचे खूप चांगले संबंध होते आणि जगदीश नाईक असा मुलगा होता की शिवसैनिक शाखा प्रमुख असून सुद्धा सगळ्या छोट्या मोठ्या किल्ल्या बिल्ल्यांना ओळखत होता. तर आता मी घरी पण सांगू शकत नाही, कोणीच घरी असं सांगू शकत नाही असं झालं तर त्याला आपल्याला त्रास व्हायचा की तुम्हाला कोणी सांगितलं, त्यांच्या नादाला लागायचं, खाली मान घालून जायचं वगैरे. पण सांगणारा नाही कळत नाही ना की नुसतं खाली मान घालून जाणं तितकंसं शक्य नसतं. मग मी एक दिवस जगदीशला जाऊन भेटलो 1-2 दिवसामध्ये. अरे म्हटलं जगदीश दादा असं झालंय. तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या साखेत जवळच्या येऊन सांगितलं असं घरात कळलं असतं म्हणून आम्ही वाटवाकडी करून मी शिवाजीनगरला गेलो. तिकडे आपले जगदीश दादा होते, जगदीशला जाऊन सांगले अरे जगदीश दादा असं असं होतंय, काय काळजी करू नको म्हणाला. बिलकुल काळजी नाही करा म्हणतात, घरात बिरात कळलं तर प्रॉब्लेम होईल रे, काय काय करायची गरज नाही. आणि हे शुक्रवारी झालं, शनिवार रविवार आम्ही शाळेमध्ये गेलो नाही. सोमवारी सकाळी शाळेमध्ये आम्ही जायची वेळ आली, 11:30 आम्ही जायचो 12:45 तेव्हा ती मुलं परत आली, हिमावाली मुलं. आणि जगदीश नाही नोकरी करणारा माणूस, त्याशिवाय दांडी मारली का काय माहित नाही, पण जगदीश आहे त्याच्यावर दोन असे धाडीवाले टर्रेबाज शिवसैनिक असे एक अचानक उगवले तिकडे. आणि जगदीशने त्यांचं बगोटं धरलं आणि एक एक त्याच्या कानफटात लगावली आणि त्यांना जो दम झाला म्हणजे तो आमच्या बाजूने असून आम्हाला भीती वाटायला लागली होती की जगदीश काय करतो काय. आणि तर सांगितलं असं पावाजी म्हणतो आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, असं आम्ही असं काहीतरी त्यांनी त्यावेळी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेचे शिवसैनिक असताना आम्ही असं होऊन देणार नाही. याच्यानंतर इथे काही केलं तर बघा आमच्याशी गाठ आहे आणि तुम्ही कुठेही असाल आम्ही तुम्हाला बघून घेऊ वगैरे असं. जगदीशने तो सज्जड दम बसला आणि तो त्या माणसानं ती माणसं जी मवाली मुलं आम्ही दिसण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच्यानंतर ती कधीही आली नाहीत. आणि एवढंच नाही तर आता मी हे सांगतोय म्हणून संबंधित लोकांना, माझ्याबरोबर असलेल्या मुलांना आठवत तरी असेल, जगदीश नाईकने ह्याच्यानंतर या घटनेचा कधीही कुठे उल्लेख केला नाही. ना स्वतःच्या शाखेमध्ये केला, स्वतःच्या मित्रांमध्ये केला, त्या मुलीच्या घरी तिचं लग्न होणार, तिला मुलं बाळवून तिला सुना आले, सुना नातवंड आली असतील, जावळी सुना नातवंड आली असतील, तिला पण तिच्या घरी पण कधी कळलं नाही. तिचे वडील ते आर एस एस करत राहिले, त्यांच्या घरी कधी कळलं नाही, कोणाच्या घरी कळलं नाही, माझ्या घरी कधी कळलं. आता मी खूप वर्षाने हळूच मी लोकांना सांगायला, आता जगदीश खूप वर्षात भेटला नाही, मला नाही माहिती तो काय करतो हल्ली, आमचा काही कॉन्टॅक्ट नाही. पण असा आमचा जगदीश होता. आणि तो जगदीश नुसता जगदीश नव्हता, तो नाईक म्हणून जगदीश नाईक माणूस पण होता आणि तो शिवसैनिक होता. ठाण्यामध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या खूप लोकांचे हे असेच अनुभव आहे शिवसेनेमध्ये. तर अडी अडचणीला काय झालं तर आम्ही पटकन शिवसेनेच्या शाखेमध्ये धाव घेतो, अजूनही माणसं शिवसेनेच्या शाखेमध्ये धाव घेतात. पण कसं झालं ना, राजकारण फार वाईट असतो आणि नव्या जमान्यामध्ये हे शिवसैनिक होते ना ह्यांच्याकडे काय मिळायचं नाही होय ना, मला माहिती नाही, सगळे नोकरी करणारे होते, यांच्याकडे गाड्या नसायच्या. मग आमचे माझ्या ओळखीचे सगळे शिवसैनिककडे स्कूटर पण नव्हते, ते सायकलवर यायचे. नंतर काय त्यांनी स्कूटर बिटर काही हिरो होंडा वगैरे घेतली ती, पण ह्यांच्याकडे चार चाकी गाड्या, हातामध्ये अंगठ्या, चैन, पांढरे कपडे, टिळा वगैरे, हे सगळं हे नंतर आलेलं आहे. हे शिवसेना सत्तेमध्ये आली माझ्या मते 96-98 आणि त्यानंतर थोडेसे शिवसैनिक टर्रेबाज झाले. तोपर्यंत शिवसैनिक आपला माणूस होता, आपला माणूस. म्हणजे कितीही मला लोक शिवसेनेच्या बाजूने बोलतो असं कितीही म्हटलं तरी शिवसैनिकाची ही इमेज मात्र आपल्या सगळ्यांकडे होती. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी आमच्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे त्याची भाषणं ऐकायची, मग कधीतरी आम्ही भेटायचो, मग कधीतरी इलेक्शनला ती बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकायचो, गंमत वाटायची आम्हाला. मग ते ठाण्यामध्ये यायचे, ते बघायला जायचो आम्ही हळूहळू. पण शिवसैनिकांची आमचं जे नातं होतं ते असं होतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा हळूहळू शोध घ्यायला लागलो एक स्वतंत्र मनुष्य म्हणून, तेव्हा मला कळलं की माझ्यासारखे असंख्य माणसं या जगामध्ये आहेत जे शिवसेनेकडे या नजरेने बघतात. शिवसैनिकांकडे ते फक्त मवाली वगैरे वगैरे ते त्यांचं दाखवायचं, पण ह्याचा खूप समाजाला फायदा झालेला आहे. वडापावच्या गाड्या म्हणा, छोटे मोठे उद्योग, हे सगळे शिवसैनिकांनी या लोकांना करून दिले.
दुर्दैवाने नंतर मग नगरसेवक पद आमदारकी वगैरे अशा गोष्टी आल्या आणि हळूहळू ती सत्तेचं जे केंद्र होतं ते शिवसेना शाखेतनं नगरसेवक किंवा आमदार यांच्या घराकडे सरकलं. मग बिल्डर लॉबी आली, डेव्हलपमेंट आले, कामं आली आणि हळूहळू शिवसेनेचं हे रूप ना थोडंसं दूर दिसायला लागलं आणि शिवसेनेचं तिथे थोडंसं काँग्रेसीकरण झालं असं मला वाटायला लागतं. शिवसेनेचंच काय, भाजपचं पण तिथेच काँग्रेसीकरण झालं की हे सेटिंग, हे पर्सेंटेज वगैरे असं खूप झालं. पण तरीसुद्धा अजूनही शिवसेनेविषयी लोकांचं चांगलं मत आहे. ज्या मुंबईवर एखादं संकट येतं, कुठे काही होतं, म्हणजे अजूनही तुम्हाला सांगू का, एखादी नैसर्गिक आपत्ती संकट आली ना तर लोकांना पहिले शिवसेना आठवते. मला तुम्ही चूक ठरवा, लोकांना पहिल्यांदा शिवसेना आठवते. असं कुठलं झालं, काही झालं तर लोक अजूनही आमच्यासारखा सामान्य माणूस कुठे कुठे इथे तिथे गेला, गावामध्ये गेला, काय प्रॉब्लेम होता, आम्ही पटकन विचार करतो. म्हणजे मी स्वतः, मला काँग्रेस पक्षाविषयी प्रेम आहे. ते काँग्रेस पक्षाची, आत्ता जर काँग्रेस त्याच्याशी जरा पण प्रेम नाही, पण काँग्रेस पक्षाची नेहरू गांधींची जी लेगसी आहे, नेहरू गांधी पटेलांची, त्या लेगसीविषयी मला मनापासून प्रेम आहे. पण तुम्हाला तरीही सांगतो की कुठल्याही गाव खेड्याला कुठेही अडचणीत जर कोणी सापडलं ना तर अजूनही मी काँग्रेस किंवा कुणाचं कार्यालय शोधत नाही, मी शिवसेनेची शाखा शोधतो. माझ्या गाडीला कधी काय झालं, मला कधी तिकीट नाही मिळालं, हे नाही मिळालं, प्रवासाला प्रॉब्लेम झाला, काय नाही झालं, मला गुजरातमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी मदत केलेली आहे. म्हणजे राजकोटून मला ठाण्याला यायचं होतं, मला जागा नाही मिळाली आणि बस नव्हती, रेल्वेचं बुकिंग नव्हतं, फ्लाईट मिळत नव्हत्या, माझी हालत खराब झाली होती आणि मला दुसऱ्या दिवशी खरंच यायचंच होतं. मी फार घरवेळ आहे तर रात्री 8-8:30 वाजले, आता काय करायचं. पण मी तिथेच राजकोटला आणि तिथे शेवटी चहा पीत म्हटलं आता कुठल्या तरी टपरीमध्ये अंग टाकायचं आणि उद्या पहिल्यापासून सुरुवात करायची. म्हणून मला ते टिळा लावलेलं छत्रपतींचा फोटो घेतला म्हणून गेलो होते. तिथे छोटीशी शिवसेना शाखा होती, तर ते शाखा प्रमुख कोणतरी सोळंकी म्हणून होते. ते सोळंकी आता आता आवड नाही, मला आठवतं त्यांचं सोळंकी होते, पण एवढं मला आठवतं. मी त्यांना विचारलं तुम्ही मराठी सोळंकी म्हणून, नाही गुजराती सोळंकी आहे. म्हटलं शिवसेना हा म्हणतो हमको पसंद आहे, शिवसेना हम शिवसैनिक आहे. बाळासाहेब की वगैरे असं ते फोटो बिटो सगळे स्टाईलमध्ये बाळासाहेब बाळासाहेबांचे ठेवले होते. तर सांगितलं काय झालं तुमचा प्रॉब्लेम, कुठे राहतो, तर म्हटलं मी ठाण्यामध्ये राहतो. अच्छा, बंबईमध्ये राहते का, ओके, तो क्या करे हम आपके लिए, ते सगळं असं हिंदीमध्ये संवाद झाला. आणि मग त्याने सांगितलं ठीक आहे. मग त्या माणसाने मला एका टुरिस्ट बसमध्ये जागा मिळवून दिली होती आणि मी आलो होतो ठाण्यात. कसं मी त्यांचे उपकार विसरू, कोकणामध्ये शिवसेना आहे, सगळीकडे शिवसेना आहे. अजूनही जिथे जिथे माणसं माणसांची गरज लागते तिकडे शिवसेना धावून येते. हा व्हिडिओ उद्धवपर्यंत पोचला तर उद्धवला मी विनंती करेन की तुम्ही जरूर ऐका, जरूर ऐका. आणि तुम्हाला सांगू का, मनसे एक्झॅक्टली इथे कमी पडते. मनसे ही दुसरी शिव ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज. झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.